श्रीकृष्ण म्हणलं की आपल्याला त्याच्या विविध बालकला आठवतात, विविध गोष्टी आठवतात, त्याचे विविध मित्र आठवतात. आणि अशीच एक गोष्ट आहे कृष्ण आणि सुदाम्याची. आणि कृष्ण आणि सुदामा म्हणलं की आपल्याला आठवते ती म्हणजे सुदाम्याने दिलेली कृष्णाला भेट, ती म्हणजे पोह्यांची. तर पोहे हे कृष्णाचे अतिशय आवडते होते. तर आपण अशाच एक पोह्यांचा आज प्रकार करूयात, तो म्हणजे दही पोहे. दही पोहे करण्यासाठी आपण आधी थोडीशी फोडणी करून घेऊयात. आणि फोडणीसाठी मी इथे एक पॅन गरम केला आहे आणि त्याच्यात घालते मी साधारण 3 ते 4 चमचे छोटे चमचे तेल. मी सुरुवातीला म्हणलं तसं दही पोहे किंवा पोहे हे श्रीकृष्णाच्या अतिशय आवडीचे आणि त्यामुळे बऱ्याचदा श्रीकृष्णाचा नैवेद्य म्हणून आपण दही पोहे करतो आणि हे दही पोहे लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात. तर आता इथे तेल गरम झाले, त्याच्यात आपण मोहरी आणि जिरं घालूयात आणि फोडणी करूयात. या फोडणीमध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं हिंग पण, आणि हिंगाबरोबरच थोडंसं चवीसाठी आपण घालणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडा कढीपाला. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडेसे दाणे जरी घातले तरी खूप छान लागतील. फोडणी आपल्याला चांगली खमंग करून घ्यायची आहे आणि मग गॅस बंद करून ती थोडीशी गार होऊ द्यायची, कारण आपण दही पोहे करतो आहे त्यामुळे दह्यात आपल्याला गरम फोडणी नाही घालायची. आता माझी फोडणी झालेली आहे, मी हिला गार करायला ठेवते आणि आपण तोपर्यंत बाकी दही पोहे करूयात. एका बाऊलमध्ये मी इथे धुतलेले आणि भिजवलेले असे पोहे घेतलेले आहेत. हे साधे आपण जे कांदे पोह्याला पोहे घेतो म्हणजे जाड पोहे घेतो ते आहेत, आणि हे नॉर्मल कांदे पोह्याला आपण जसे नुसते धुवून घेतो त्याऐवजी हे धुवून मी एक 5 मिनिटं पाण्यात भिजवून मग पूर्ण त्याचं पाणी काढलेलं आहे. आता त्याच्यातच मी घालते आहे एक बारीक चिरलेली काकडी. आता काकडी घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 कप साधारण दही. हे दही मी काही फेटून वगैरे घेतलेलं नाही आहे, तुम्ही जसंच्या तसं घेतलं तरी चालेल. दही फार आंबट घेऊ नकात, नाहीतर मग दही पोह्याला खूप जास्त आंबटपणा येण्याची शक्यता असते. पोहे हे तब्येतीसाठी अतिशय चांगले असतात. पोह्यात खूप जास्त प्रमाणात लोह असतं, ते पोटासाठी खूप थंड असतात. आणि त्याचबरोबर जर आपण काकडी आणि दही खाल्लं मग तर उन्हाळ्याच्या दिवसात हे अतिशय चांगला असा तुमचा स्नॅक्सचा प्रकार होईल, ज्यामुळे तुमच्या शरीराला चांगला थंडावा मिळेल. दही खूप जास्त जर घट्ट असेल तर तुम्ही ते थोडंसं घुसळून त्याच्यात पाणी मिसळू शकता आणि मग ते असं अर्धवट असं ताकासारखं करून ह्याच्यात घातलं तरी चालेल. आणि जर दही आंबट असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर थोडंसं दूध वापरलं तरी चालेल. आता माझं दही आणि पोहे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. मी ह्याच्यात घालते आहे चवीनुसार थोडंसं मीठ. चवीनुसार म्हणजे मी साधारण 1 पाऊण चमचा मीठ वापरलेलं आहे. आता आपण मिठाबरोबरच ह्याला थोडीशी साखर घालूयात. मी 1 चमचा साखर साधारण घातलेली आहे. आंबट गोड अशी छान चव येते साखर घातल्यामुळे. आणि त्याचबरोबर आपण जी फोडणी केलेली होती मगाशी ती घालूया. दही पोहे हा अगदी झटपट होणारा पदार्थ आहे, परत तो अतिशय हेल्दी आहे आणि पचायला अतिशय हलका आहे, कारण पोहे हे पचायला अतिशय चांगले असतात आणि हलके असतात. त्यामुळे तुम्ही हे कोणालाही देऊ शकता, म्हणजे अगदी लहान मुलांपासून अगदी घरातल्या वयस्कर लोकांपर्यंत कोणालाही देऊ शकतात. तर आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालूयात आणि आपले दही पोहे खायला एकदम तयार आहेत. दही पोहे भिजवल्यानंतर जर तुम्हाला घट्ट वाटत असतील तर तुम्ही त्याच्यात थोडंसं पाणी नंतर वापरलं तरी चालेल, कारण पोहे हे दही शोषून घेतात. तर अशी आजची आपली झटपट 4 वाजताच्या स्नॅक्सची दही पोह्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे लगेच घरी ट्राय करून बघा. आजच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.